स्वातंत्र्य दिनी ध्वजसंहितेचे काटेकोर पालन करावे, जिल्हाधिकारी डॉक्टर तुम्मोड. भारतीय स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट रोजी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यांचा अवमान होणार नाही यासाठी ध्वजसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर ह. पी. तुम्मोड यांनी एका बैठकीत दिले. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉक्टर तुम्मोड म्हणाले की स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 9:05 होणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवाच्या समारोपानिमित्त गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही दिनांक 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा, हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत अशा देखील सूचना यावेळी देण्यात आल्या. हर घर तिरंगा मोहीम यशस्वी होण्यासाठी कार्यालयांनी आपल्या अधीनस्थ कार्यालयात याबाबत सूचना द्याव्यात. घरोघरी तिरंगा फडकविताना ध्वजसंहितेचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत केले.